नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आजचा व्हिडिओ जो आहे तो मी निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये पुढील आठवड्यामध्ये नेमकी काय मुवमेंट असू शकते याची चर्चा आपण करणार आहेत. त्याचबरोबर पुढल्या आठवड्यासाठी मार्केटसाठी नेमकं कोणतं टिगर असणार आहेत, कोणत्या न्यूज असणार आहेत ज्या मार्केटवर काय करतील, नेक्स्ट आठवड्यामध्ये परिणाम करतील, ह्या सर्व गोष्टींची सविस्तरपणे चर्चा जी आहे ती आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवात करण्याअगोदर माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपण जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज पहिल्यांदा काय करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की त्याच्यावरती काय करा, त्या ठिकाणी कमेंट्स करा. चला तर मग सुरुवात करूया आपण आजच्या विषयाला. आपल्याला पहिल्यांदा काय बघायचं आहे तर ग्लोबली नेमके काय इव्हेंट पाठीमागच्या आठवड्यात घडले आहेत आणि येणाऱ्या नेक्स्ट वीकसाठी कुठले ग्लोबल इव्हेंट जे आहेत ते मार्केटवर परिणाम करू शकतात किंवा ज्याचा परिणाम म्हणून मार्केटमध्ये अपसाईडला किंवा डाऊन साईडला मुवमेंट जे आहे ते येऊ शकते, अशा गोष्टींची चर्चा जी आहे ती आपल्याला काय करायची या ठिकाणी पहिल्यांदा करायची आहे. सगळ्यात पहिल्यांदा जी सर्वात महत्त्वाची न्यूज येते आपल्यासमोर ती न्यूज अशी आहे की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जे आहेत डोनाल्ड ट्रम्प हे काय झालेत, कोरोना पॉझिटिव्ह म्हणून त्यांचा टेस्ट जो आहे तो पॉझिटिव्ह आलेला आहे लक्षात असू द्या. आणि हा मार्केटवर आणि इव्हन टोटल ग्लोबल मार्केटवर परिणाम करणारा एक महत्त्वाचा घटक म्हणून काय केला जातोय त्याकडे बघितला जातोय लक्षात असू द्या. मग हे एखादी व्यक्ती जर कोरोना पॉझिटिव्ह आली तर त्याचा एवढा मार्केटवर परिणाम होऊ शकतो का, तर होऊ शकतो लक्षात असू द्या. कारण का आत्तापर्यंत जर तुम्ही हा COVID-19 ग्लोबल डेटा बघितला आणि स्टडी केला तर तुम्हाला असं लक्षात येईल जगात सर्वात जास्त मृत्यू जे आहेत हे कुठल्या देशात झालेत तर अमेरिकेमध्ये झालेत. आणि त्यांचा जो हेड आहे त्या देशाचा तो सुद्धा काय झाला या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे. आणि ह्याच्यासाठी जो रिझन आहे सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की ह्या चालू महिन्यामध्ये तिथं राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूक आहेत त्यामुळे ह्याच्याकडे जास्त महत्त्वानं काय केलं जातं त्या ठिकाणी बघितलं जातं. कारण का जे सध्या पॉवरमध्ये असणारे राष्ट्राध्यक्ष आहेत आणि दुसरं महत्त्वाचं मार्केट डोनाल्ड ट्रम्पकडे का आशेनं सध्याला बघतं, विशेषतः US मार्केट असेल, ग्लोबल मार्केट असेल, इवन इंडियाचं मार्केट सुद्धा. कारण का अमेरिकेमध्ये जवळपास $2.2 trillion पॅकेज जे आहे ते येणं पेंडिंग आहे लक्षात असू द्या. म्हणजे त्यांचे डेमोक्रॅट्स जे आहेत त्यांच्यासोबत सध्या त्यांच्या सिनेटमध्ये चर्चा वगैरे सुरू आहे, डिस्कशन सुरू आहेत आणि लवकरच जवळपास $2.2 trillion पॅकेज जे आहे स्टिम्युलस पॅकेज हे तिथल्या इकॉनॉमीला बूस्ट करण्यासाठी किंवा इकॉनॉमी जे आहे ते रुळावर आणण्यासाठी प्रयत्न करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे मार्केटला एक होप आहे की डोनाल्ड ट्रम्प काय करू शकतात, इलेक्शनच्या अगोदर बिफोर हे पॅकेज जे आहे ते डिक्लेअर करू शकतात लक्षात असू द्या. त्यामुळे हा पॅकेजचा एक होप असल्यामुळे त्या ठिकाणी मार्केट जे आहे ते कुठं तर तुम्हाला एक अपसाईडला जाण्याचा प्रयत्न जे आहे ते येणाऱ्या नेक्स्ट वीकमध्ये करताना दिसून येणार. आणि हे जर स्टिम्युलस पॅकेज आलं तर प्रचंड मोठी लिक्विडिटी जी आहे ते इव्हन ग्लोबल मार्केट असेल, US मार्केट असेल आणि पूर्ण जगासाठी असेल. आणि त्याचा परिणाम असा होईल की बाकीच्या देशांना सुद्धा याच पद्धतीनं इकॉनॉमीला रिकव्हर करण्यासाठी किंवा इकॉनॉमीची कंडिशन जी आहे ते इम्प्रूव्ह करण्यासाठी कुठंतर त्यांना लिक्विडिटी मार्केटमध्ये टाकावी लागेल, म्हणजे नवीन पैसा जो आहे तो मार्केटमध्ये ओतावा लागेल. आणि हा ज्यावेळेला नवीन पैसा मार्केटमध्ये येतो त्यावेळेला साहजिकच त्याचा परिणाम जो आहे तो अंतिमतः स्टॉक मार्केटवर होतो. त्याचं बेनिफिशरीज जे आहे ते फायनली स्टॉक मार्केटमधल्या लिस्टेड कंपन्या असतात हे लक्षात असू द्या. दुसरं हे दोन महत्वाचे ग्लोबल टिगर जे आहेत ते US मधून येतात, दोन्ही लक्षात असू द्या. लास्ट 1 week पासून चायनाचं मार्केट हे बंद आहे, तिथं हॉलिडे असल्यामुळे ते मार्केट पण ओपन होईल आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या ग्लोबलच्या काय काय होतात ते आपण वॉच ठेवू. जसं की काही देशांदरम्यान सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे, तुर्की, उझबेकिस्तान आणि ते बाजूने अरबिकिस्तान असं काही तर देश आहे, त्या देशांचं युद्धजन्य परिस्थिती आहे सध्या लक्षात. तो इव्हेंट कशा पद्धतीनं पुढे डेव्हलप होतोय त्याच्यावरती मार्केटचं पूर्ण लक्ष असेल. सध्या तर एवढं म्हणावं असं सिरियस इश्यू मार्केटनं त्याच्याकडे घेतलेलं नाही आहे लक्षात असल्या. दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर की आता ग्लोबल क्ल्यूज झाले पण इंडियाचे क्यूज काय आहेत मार्केटसाठी हे पण खूप महत्वाचं आहे. कारण का पाठीमागच्या 1 तारखेला म्हणजे लास्ट 2 ते 3 दिवसापूर्वी आपल्या इकडं ऑटोमोबाईल कंपन्यांचे सेलचा डेटा आला लक्षात असू द्या. त्यामध्ये ऑटोमोबाईल सेलचं जर बघितलं तर ऑगस्टमध्ये कुठंतर त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होताना दिसून येते, साधारण 3.98% ग्रोथ जे आहे ते झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय की इकॉनॉमीचं जे आपलं मेन इंजन आहे सध्या विशेषतः ऍग्रिकल्चर सेक्टर हे मेन इंजन आहे लक्षात असू द्या. आणि ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये खूप चांगल्या सध्या काम सुरू आहे आणि इकॉनॉमीला कुठंतर बूस्ट देण्याचं काम ऍग्रिकल्चर सेक्टरपासून सुरू आहे. त्याचाच परिणाम म्हणून जर तुम्ही बघितलं बजाज ऍटो असेल, हिरो मोटोकॉप जे आहेत, विशेषतः हिरो मोटोकॉपचा सप्टेंबरमधला जो सेल झालाय 2-wheeler गाड्यांचा हा जवळपास 16% एक्स्ट्रा आहे पाठीमागच्या क्वार्टरच्या तुलना. म्हणजे कुठंतर पिकअप इकॉनॉमी घेताना दिसून येते रुरल इंडियामध्ये. कारण काय ह्या वर्षी मान्सून पाऊस जो आहे तो पूर्ण देशभरामध्ये टाइमला आलाय आणि मुबलक प्रमाणात पाऊस झाला आणि त्याचा परिणाम कुठंतर तुम्हाला ऍग्रिकल्चर सेक्टरचं इन्कम वाढताना, तिथं नवीन रोजगार तयार होताना आणि तिथलं
इन्कम जनरेट होताना दिसून येईल आणि त्याचा परिणाम जो आहे तो ह्या ड्युरेबल्स गुड्स जसं टू व्हीलर गाडीची खरेदी जी आहे ती मोठ्या प्रमाणात सुरू असलेली तुम्हाला दिसून येईल. दुसरं ट्रॅक्टरच्या विक्रीचा डेटा आला त्यामध्ये सोनालिका ट्रॅक्टर असेल, M&M महिंद्रा आणि महिंद्रा ट्रॅक्टर असेल आणि एस्कॉर ट्रॅक्टर यांच्याही ग्रोथ म्हणजे प्रचंड वाढ जी आहे ती पाठीमागच्या वीक मंथमध्ये नोंदवण्यात आली आहे. बजाज ऑटोचा सुतकान सेल जर बघितला तर तो सुतकान 10% तुम्हाला असलेला दिसून येईल. जवळपास त्यांनी 441,306 युनिट जे आहेत टू व्हीलर गाड्या बजाज ऑटोवाल्यांनी इंडियामध्ये सेल केल्यात. म्हणजे ह्या मेजॉरिटी सेल जो आहे तो रुरल इंडियामध्ये झाला. आणि दुसरं सर्वात महत्वाचं काय की आता तुम्हाला माहित आहे दसरा असेल, नवरात्र असेल, दीपावली असेल, हे दोन्ही तिन्ही सण जे आहेत ते फेस्टिवल सीझनला सुरुवात होते आणि ह्या फेस्टिवल सीझनमध्ये प्रॉपर्टीमध्ये होणारी खरेदी असेल, ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये खरेदी होणारी खरेदी असेल, टू व्हीलर, फोर व्हीलर किंवा बाकीच्या ठिकाणी, म्हणजे कुठं तर आता एक बाईंगला सुरुवात जी आहे ती काय होणार आहे, इकॉनॉमीला सुरुवात, इकॉनॉमीमध्ये सुरुवात होईल आणि त्याचा परिणाम तुम्हाला कुठं तर त्या ठिकाणी पूर्ण इकॉनॉमी जी आहे ती ग्लोब इंडियन इकॉनॉमी तुम्हाला कुठंतर बूस्ट होताना दिसून येईल आणि त्याचा परिणाम जो आहे तो मार्केटवर त्या ठिकाणी होताना दिसून येईल. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची न्यूज जी आहे ती बँकिंग सेक्टरसाठी आलेली आहे ह्या आठवड्यामध्ये. जस्ट तुम्ही कालच रविवारच्या जर न्यूज बघितल्या असतील तर तिथं सुप्रीम कोर्टामध्ये भारत सरकारनं एक माहिती सांगितली की बाबा आम्ही 2 कोटीच्या पेक्षा कमी लोन ज्या लोकांनी घेतलंय त्या लोकांचं व्याजावरील व्याज जे आहे ते काय करेल सरकार स्वतः भरेल, त्याला आपण मोरेंटोरियम असं म्हणतो. हे त्याचा एक बेनिफिट कुठंतर सर्व प्रायव्हेट सेक्टरमधल्या बँक ज्या आहेत ह्या बँकांवरती होताना, प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट सर्वच बँकिंग सेक्टरवर होताना दिसून येईल लक्षात असू द्या. कारण का हा पैसा डायरेक्ट कोण देणार आहे तर सरकार देणार आहे आणि ह्याचा परिणाम बँकिंग सेक्टरला एक बूस्ट जे आहे ते कुठंतर काय होऊ शकतं त्या ठिकाणी मिळू शकतं. पण एकाच गोष्टीवरून बूस्ट मिळेल का न मिळेल हे सांगणं अवघड आहे. कारण का त्याच वेळेला सुप्रीम कोर्टात बँकांच्या अजूनही काही केसेस सुरू आहेत. जसं की एक महत्वाची केस आहे की पूर्ण व्याजच माफ करा असं एक केस सुरू आहे, ते इम्पॉसिबल आहे आणि सरकारला सुद्धा इतकं मोठं व्याज भरणं शक्य होणार नाही. त्यामध्ये सरकार काहीतरी मधला मार्ग जर काढला तर काही स्मॉल मार्जिनल फार्मर असतील, छोटे व्यावसायिक असतील किंवा जे लोक एका विशिष्ट लाखांपर्यंत इन्कम टॅक्स वगैरे भरतात म्हणजे त्या लोकांना मे बी गव्हर्नमेंट ह्याच्यामध्ये सवलत अजून एक्स्ट्रा देऊ शकतं. म्हणजे ते कशा पद्धतीने ते त्याचा परिणाम होईल. आणि विशेषतः तुम्ही जर बघितलं तर हे मोरेंटमची जी न्यूज आली आहे काल ह्या न्यूजचा मार्केटवर खूप मोठा परिणाम जो आहे तो होणार आहे लक्षात असू द्या. उद्या सोमवारचं जर मार्केट बघितलं निफ्टी आणि बँक निफ्टी विशेषतः बँकिंग स्टॉक जे आहे त्या बँकिंग स्टॉकवरती काय होऊ शकतं एक हेवीली बाईंग जे आहे ते काय होऊ शकतं त्या ठिकाणी येऊ शकतं लक्षात असू द्या. मग हे काय होऊ शकते बँकिंग सेक्टरमध्ये तर ते काय करायचं आहे आपल्याला त्या ठिकाणी बघायचं किंवा त्याची चर्चा जी आहे ती सुतकान काय करावं लागेल या ठिकाणी करावी लागेल किंवा ते डिस्कशन जे आहे ते सुतकान काय करावं लागेल आपल्याला या ठिकाणी करावं लागेल लक्षात असू द्या. ओके नो प्रॉब्लेम. हा तर आपण आता सध्याला सर्वात महत्वाचा जो घटक आहे जो आपल्याला डिस्कस करायचा आहे विशेषतः निफ्टी आणि बँक निफ्टीसाठी नेमक्या काय लेवल्स असू शकतात ह्या आठवड्यामध्ये हे काय करायचं आहे आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचं आहे. विशेषतः जर तुम्ही बघितलं या ठिकाणी तर मी तुमच्यासमोर निफ्टीचा चार्ट जो आहे तो ओपन केलेला आहे. तुम्ही जर ह्या चार्टवरती बघितलं या ठिकाणी तर काही गोष्टी तुम्ही ऑब्झर्व करत असाल. या ठिकाणी मी मुव्हिंग ॲव्हरेजेस जे आहे त्यामध्ये 9 दिवसाचं मुव्हिंग ॲव्हरेज असेल, एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज आहे, 50 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज आहे, 100 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज आहे आणि 200 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज जे आहे ते यूज केलं. आणि सध्याचं मार्केटचं जर क्लोजिंग बघितलं तर ते जवळपास सर्व मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती आहे. जस्ट लास्ट वीकमध्ये जर तुम्ही लास्ट फ्रायडेचं जर डिस्कशन केलं म्हणजे एक वीक बिफोर तर मार्केटमध्ये हेवी सेलिंग आलं होतं आणि त्या दिवशी जवळपास मार्केटनं 100 आणि 200 दिवसाचं एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजचं क्लोजिंग त्या ॲव्हरेजच्या खाली क्लोजिंग दिलं होतं आणि तिथं कुठंतरी एक मार्केटमध्ये सेंटिमेंट तयार झाला होता की मार्केटमध्ये एक हेवी सेलिंग येणं अपेक्षित होतं. परंतु तसं काय तिथं मार्केटमध्ये झालं नाही आणि मार्केटमध्ये जे आहे त्यानंतर तुम्हाला इम्प्रूव्हमेंट झालेलं दिसेल. आणि त्यानंतरची जर परिस्थिती बघितली सध्याला तर सध्या नेमकी काय परिस्थिती आहे मार्केटचं सध्याचं जर क्लोजिंग बघितलं तर 11,416 निफ्टीनं क्लोजिंग दिलंय आणि मार्केट सध्या कुठं का टिक आहे तर एक अप ट्रेंड जे आहे त्या अप ट्रेंडवरती येऊन मार्केट थांबलंय लक्षात असू द्या. म्हणजे अप ट्रेंड जो रेसिस्टन्स आहे डाऊन साईडला या ठिकाणी निफ्टीचा सपोर्ट आहे लक्षात असू द्या. म्हणजे मार्केट जे सध्या स्टेबल झाले हे कुठं येऊन स्टेबल झाले तर एक रेझिस्टन्स जो आहे तो स्ट्रॉंग असा रेझिस्टन्स आहे लक्षात असू द्या. म्हणजे पाठीमागच्या काही दिवसापासून जर तुम्ही निफ्टीचं ऑब्झर्वेशन केलं तर निफ्टी कंटिन्यू तुम्हाला अप ट्रेंडमध्ये जात होता आणि ह्या अप ट्रेंडला कुठंतर ब्रेक जो आहे तो पाठीमागच्या साधारणतः सप्टेंबरच्या फर्स्ट वीक ऑगस्ट 31 ऑगस्ट नंतर हा कुठंतर ब्रेक लागलेला तुम्हाला दिसून येतो आणि पाठीमागच्या एक महिन्यामध्ये पूर्ण ऑगस्ट सिरीज जे आहे ते प्रॉफिट बुकिंगमध्ये गेलं तिथं खूप मोठ्या प्रमाणात सेलिंग वगैरे झालं होतं. आणि सध्या हा अप ट्रेंड जो आहे डाऊन ट्रेंड जो आहे डाऊन ट्रेंडची ही जो रेझिस्टन्स लाईन आहे ह्या रेझिस्टन्स लाईनवरती मार्केट येऊन सध्याला थांबला आहे लक्षात. म्हणजे या ठिकाणी एकदा रेझिस्टन्स तयार झाला, या ठिकाणी एकदा रेझिस्टन्स आणि सध्या रेझिस्टन्सवरती येऊन निफ्टी जो आहे तो थांबला आहे. मग आता निफ्टीची पुढची चाल काय असू शकते मग उद्या विशेषतः सोमवारी जर मार्केटनं डिसायसिव्हली
11,416 किंवा 11,450 वरती जर डिसाइसिव्हली ओपनिंग दिलं गॅप अप आणि क्लोजिंग झालं तर बँक निफ्टी निफ्टी जो आहे तो डेफिनेटली सोमवारी 11,580 आणि त्याच आठवड्यामध्ये म्हणजे चालू आठवड्यामध्ये निफ्टी जो आहे तो 11,700 पर्यंत किंवा 12,000 निफ्टी जो आहे तो काय करू शकतो त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू शकतो. कारण का स्टिम्युलस पॅकेजेस असतील किंवा बाकीचं मोरेंटमचा इश्यू असेल किंवा रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये येत असणारी नवीन इन्व्हेस्टमेंट आणि सर्वात महत्वाचं काय तर निफ्टीचा हेवी वेट स्टॉक जो आहे तो HDFC आणि HDFC बँक ह्या दोन्ही बँकांमध्ये सध्या बाईंगला सुरुवात झालेली आहे. B2H2 ज्याला म्हटलं जातं HDFC बँक आणि HDFC आणि दुसरं B2 म्हणजे बजाज फायनान्स आणि बजाज फिनसर्व्हर मध्ये सुद्धा चांगलं बाईंग सुरू आहे. त्याचबरोबर R1 जो आहे R1 म्हणजे रिलायन्स इंडस्ट्री ह्याच्यामध्ये सुद्धा नवीन इन्व्हेस्टमेंट येते म्हणजे R1 B2 आणि H2. R1 म्हणजे रिलायन्स, B2 म्हणजे बजाज फायनान्स बजाज फिनसर्व्हर आणि H2 म्हणजे कोण तर HDFC आणि HDFC बँक. ह्या सर्वांमध्ये कुठेतरी तुम्हाला एक बाईंगला स्ट्रॉंग सुरुवात झालेली दिसून येते आणि त्याचा परिणाम तुम्हाला डेफिनेटली निफ्टीवरती होताना दिसून येईल. म्हणजे आता निफ्टीला जर हे अपसाईड झालं म्हणजे पहिला रेझिस्टन्स जो आहे तो निफ्टीचा तो कुठं आहे 11,580 आहे लक्षात असू द्या आणि सेकंड मेजर रेझिस्टन्स जो आहे तो निफ्टीचा बनतोय तो 11,700 बनतोय. म्हणजे विशेषतः टेक्निकली जर बघायचं झालं त्याचबरोबर एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेजेसचा जर विचार केला तर मार्केट ऑलरेडी सर्वच्या सर्व मुव्हिंग ऍव्हरेजेसच्या वरती आहे. म्हणजे त्याला सध्या मेन सपोर्ट जो बनतोय निफ्टीचा विशेषतः हा सपोर्ट कुठं बनायला लागलाय तर 20 दिवसाचं मूव्हिंग ऍव्हरेज जे आहे ते 11,294 बनतोय लक्षात असू द्या. त्यानंतर 50-day एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ऍव्हरेज जे आहे ते पण साधारणतः 11,200 आसपास येते. कारण मार्केट जर डाऊन साईडला आलं तर जास्तीत जास्त कुठं येऊ शकतं सध्याला तर 11,288 पर्यंत येऊ शकतं किंवा जास्त लईच आलं खाली तर मार्केट जे आहे ते साधारणतः 11,306 पर्यंत काय होऊ शकतं त्या ठिकाणी येऊ शकतं डाऊन साईडला. आणि मार्केट जर पुढलं 1-2 दिवस 11,416 आसपास जर स्टेबल झालं त्या ट्रेंड लाईनच्या वरती ट्रेंड लाईन म्हणजे रेझिस्टन्स जो तयार झालाय वरती त्या रेझिस्टन्सला जर मार्केट 2 दिवस येऊन थांबलं ह्या लेवलला स्टेबल झालं कन्सोलिडेट झालं आणि ह्या ट्रेंड लाईनच्या वरती जर मार्केट डिसायसिव्हली क्लोज झालं सस्टेन झालं तर आपण 11,580 आणि 11,770 साठी काय करू शकतो लॉंग पोझिशन जे आहे ते निफ्टीमध्ये बनवू शकतो. त्याचबरोबर निफ्टीचं जर बघितलं दुसरा अजून एक महत्वाचा डेटा जो आहे तो आपल्याला या ठिकाणी बघणं गरजेचं आहे किंवा त्याची चर्चा करणं गरजेचं आहे लक्षात असू द्या. मोस्ट ऍक्टिव्ह कॉलमध्ये जर तुम्ही जाऊन बघितलं तर निफ्टीचा रेझिस्टन्स जो आहे तो ऑप्शन चेन मध्ये नेमका कुठे येतोय तो पण काय करावं लागेल आपल्याला या ठिकाणी बघावं लागेल आणि त्याच्या सहाय्याने निफ्टीमध्ये नेमकं कशा पद्धतीचा रेझिस्टन्स जो आहे तो तयार होतोय ते पण मी काय करतो तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. विशेषतः ऑप्शन चेनचं जर मोस्ट ऍक्टिव्ह कॉल्स बघितले तर निफ्टीसाठी कुठल्या लेवलला रेझिस्टन्स आहे ते पण मी तुम्हाला सांगेल. या ठिकाणी जर बघितलं तर मी तुम्हाला नॅशनल स्टॉक एक्सचेंजची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती नेऊन मोस्ट ऍक्टिव्ह कॉल्स म्हणजे मोस्ट ऍक्टिव्ह कॉलचा अर्थ ते ऑप्शन रायटर आहेत आणि हे ऑप्शन रायटर बँक निफ्टीमध्ये सध्या कुठं आहेत नेमके ते जर बघितलं तर हायएस्ट ओपन इंटरेस्ट जो आहे तो निफ्टीचा सध्या कॉल साईडला जर बघितला तर हा कॉल साईडला हायएस्ट ओपन इंटरेस्ट जो सध्या उभा आहे तो कुठं आहे विशेषतः जर बघितलं तर 42,25,350 इतका ओपन इंटरेस्ट जो आहे तो सध्याला जवळ तुम्हाला जो आहे हा कुठं असलेला दिसून येतोय 47,25,000 ओपन इंटरेस्ट आहे आणि हा ओपन इंटरेस्ट जो बनतोय तो 11,450 बनतोय लक्षात असू द्या. कुठं बनतोय 11,450 सॉरी ही जी डेटा आहे 1 ऑक्टोबरचा आहे एक्सपायरीचा डेटा आहे. कारण का फ्रायडेला मार्केट बंद झालं होतं त्यामुळे हा डेटा आपल्याला इतका इफेक्टिव्हली सांगता येणार नाही कारण का ओल्ड एक्सपायरीचा डेटा आहे. असू द्या ओके नो प्रॉब्लेम. तर तुम्ही काय करू शकता सोमवारी मार्केट ओपन झाल्यानंतर मोस्ट ऍक्टिव्ह कॉल्स कुठे आहेत पहिला आणि दुसरा त्याच्या सहाय्यानं बँक निफ्टी जो आहे तो वरती जाणार आहे का खाली जाणार आहे ह्याची पण माहिती जी आहे ती काय करू शकता त्या ठिकाणी घेऊ शकता. म्हणजे सध्याची जर निफ्टीची पोझिशन बघितली तर ती तुम्हाला कुठं तर स्ट्रॉंग होत असताना दिसून येते. दुसरं बँक निफ्टीचा जर विचार केला तुम्ही तर बँक निफ्टीमध्ये काय परिस्थिती आहे ते बघू आपण एकदा आणि बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीनं मुवमेंट चाललेले आहे. विशेषतः बँक निफ्टीचा जर चार्ट बघितला तर तुम्हाला बँक निफ्टीनं कालचं जे फ्रायडेचं सॉरी गुरुवारच्या एक्सपायरीचं जे क्लोजिंग दिलं हे क्लोजिंग कशा पद्धतीने दिलं तर 20 दिवसाचं मुव्हिंग ऍव्हरेज असेल 50 दिवसाचं मुव्हिंग ऍव्हरेज असेल आणि त्याचबरोबर 100 दिवसाचं मुव्हिंग ऍव्हरेज जे आहे हे तिन्ही मुव्हिंग ऍव्हरेजेस जे आहे ते एका दिवसामध्ये जवळपास क्रॉस करण्याचा प्रयत्न जो आहे तो निफ्टीनं त्या ठिकाणी बँक निफ्टीने केला होता. आणि विशेषतः जर बघितलं तर ही जी रेड लाईन आहे साधारणतः 22,250 आसपास ही रेड लाईन येते इथं म्हणजे जे 100-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज एक्झॅक्ट 100-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेजला बँक निफ्टीनं काय केलं होतं त्या ठिकाणी
टच केलेलं होतं लक्षात असतं. मग आता सध्याला जर बघितलं तर निफ्टीसाठी जो मेन रेजिस्टन्स तयार होतोय, सॉरी बँक निफ्टीसाठी जो मेन रेजिस्टन्स बनणार आहे तो कुठं बनणार आहे, तर 23,000 मेन रेजिस्टन्स असणार आहे लक्षात असतं. त्यानंतर 23,000 बँक निफ्टी जो आहे तो 200-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज कडे जाण्याचा प्रयत्न करेल. त्यामध्ये 23,526 चे लेवल जे आहे ते महत्वाचे. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं काय, तर निफ्टी बँक निफ्टीचा सपोर्ट जो आहे तो कुठे येऊ शकतो, तर साधारणतः 21,780 जर खाली, म्हणजे परत एकदा बँक निफ्टी जर सर्व मुव्हिंग एव्हरेजेस, म्हणजे 20 दिवसाचं मुव्हिंग एव्हरेज असेल, 50 दिवसाचं मुव्हिंग एव्हरेज असेल आणि या 100 दिवसाच्या मुव्हिंग एव्हरेजच्या जर खाली जायचा प्रयत्न करत असेल, तर परत बँक निफ्टीमध्ये तुम्हाला कुठंतरी एक सेलिंग प्रेशर जो आहे तो काय होईल त्या ठिकाणी वाढताना दिसून येईल. मला एक असं वाटतं की बाबा हे टेक्निकली जर बघितलं आणि न्यूज मुवमेंट जर बघितला सध्या मार्केटचा, तर असं वाटतं की मार्केट जे आहे ते 50-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज आहे, म्हणजे 22,065 खाली जाणं सोमवारी अवघड आहे. म्हणजे साधारणतः डाऊन साईडला जर आलं तर कुठं येऊ शकतं, 22,065 पर्यंत येऊ शकतं. आणि मार्केट जर समजा सोमवारी गॅप ऑफ ओपन झालं 22,246 किंवा 250 वरती जर ओपन झालं, तर डेफिनेटली मार्केट जे आहे ते सोमवारी काय करेल, तर साधारणतः 22,767 ही लेवल जे आहेत ह्या लेवलला जाण्याचा प्रयत्न करेल लक्षात असल्या. म्हणजे 22,767 जी जर लेवल क्रॉस केली तर त्यानंतर 23,000 जो कॉल रायटर आहे त्याला पाठीमागे सरकवायचा प्रयत्न करेल. आणि 23,070-80 पर्यंत जर मार्केट जाऊन स्टेबल झालं तर डेफिनेटली मार्केटला पुढले 300-400 मुवमेंट जे आहे ते बँक निफ्टी काय करेल, इझिली त्या ठिकाणी तुम्हाला देऊ शकतो लक्षात असल्या. म्हणजे ह्या पद्धतीनं ह्या आठवड्यामध्ये मार्केटसाठी मुवमेंट जे आहे ते राहू शकते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की काय करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुम्हाला जर मोफत डिमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर मोफत डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी लिंक जी आहे ती मी काय केले डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला शेअर मार्केटचा ऑनलाईन कोर्स जॉईन करायचा असेल तर त्याचे पण डिटेल्स मी काय केले डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत. त्याच्या सहाय्याने तुम्ही काय करू शकता, माझ्याशी संपर्क करू शकता. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.